मराठी ते धड़क ते धड़क ऑफर 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 अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता, एक ऑफर असेल तर सांगता येईल ना, पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्सच ऑफर्स सुरू आहेत. बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स, हाइड अँड सीक बिस्किट, फिल्स कोकम सरबत एक लिटरचा कॅन, वेफर बिस्किट, गणेश उडीद पापड, खजूर पॅक, टॉयलेट क्लीनर, विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री, सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री, स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती 15% ऑफ, फ्लोर क्लीनर वरती 50% ऑफ. कंपन्यांचे प्रोडक्ट्स MRP पेक्षा कमी किमतीमध्ये. 5,000 रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री. समृद्धी फॅमिली मार्ट, सूर्या मॉल, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज. 11वी 12वी सायन्स, नीट, JEE, CET, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांच्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ऍडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर पाहून अनेक जण कोड्यात पडलेत. या बॅनरवर सदाभाऊंसोबत पवार साहेब आणि अजित दादांच्या एकत्रित फोटोमुळे चर्चेला उधाण येणार आहे. पवार साहेबांसोबत असल्याचे जाहीर करणारे सदाभाऊ आता अजित दादांच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे खानापूर आटवाडी मतदारसंघाच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय सत्ता नाट्यात माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांनी नुकतीच आपली भूमिका जाहीर करत आपण पवार साहेबांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु सदाभाऊंची प्रतिक्रिया बारकाईने ऐकली तर यामध्ये काहीतरी ट्विस्ट असल्याचे जाणवत होते. आपली भूमिका जाहीर करताना सदाभाऊंनी सावधगिरी बाळगून प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे. या प्राप्त परिस्थितीमध्ये सध्या तरी आमच्या सर्व जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित येऊन माननीय पवारसाहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा समाविष्ट आहे, सामील आहे. आपल्या खानापूर तालुक्याच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर आत्ता तरी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या बरोबर आहे, राहील अशी आजची परिस्थिती आहे. माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांनी नुकतीच आपली भूमिका जाहीर करत आपण पवार साहेबांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु सदाभाऊंची प्रतिक्रिया बारकाईने ऐकली तर यामध्ये सध्या तरी, आत्ता तरी आणि आजची परिस्थिती या शब्दांचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न देखील आज अनेकांना पडला आहे. जिओ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत ऍडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील असे म्हणाले की प्राप्त परिस्थितीत सध्या तरी जिल्ह्यातील नेत्यांनी पवार साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवाय आपल्या खानापूर तालुक्याचा विचार करायचा झाला तर आत्ता तरी संपूर्ण तालुका पवार साहेबांबरोबर राहील अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे आजची परिस्थिती पवार साहेबांसोबत राहण्याची असली तरी उद्याची परिस्थिती वेगळी असेल अशी गुगली देखील सदाभाऊंनी टाकून ठेवल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपूर्वी सदाभाऊंनी वरिष्ठ नेत्यांसमोर व्यक्त केलेली नाराजी हा देखील मुद्दा आज रोजी अभ्यासण्याची गरज आहे. आपल्याला
येणार असेल तर बरोबर, येणार नसेल तर सोडून चला सांगावं लागेल. त्या दोन गोष्टी आपण जर सरळ करू शकलो तरच आपल्याला राष्ट्रवादी या ठिकाणी यश आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि मतदारसंघातील राष्ट्रवादी नेत्यांमध्ये मेळ घालण्यासाठी जयंतराव पाटील यांनी केलेला दुर्लक्षितपणा लक्षात घेता ॲडव्होकेट सदाभाऊ हे अजितदादा पवार यांच्या गटात सामील होऊन पुन्हा राजकीय खळबळ उडवू शकतात असाच काहीसा मेसेज या बॅनरमधून दिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ॲडव्होकेट सदाभाऊ पाटील अजितदादा गटात सामील होणार तर नाहीत ना, अशी देखील चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. तर पालिकेजवळ उभारण्यात आलेल्या बॅनरमुळे आणि तालुक्यातील राजकीय हालचालींनुसार माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील हे अजितदादांसोबत जातील अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विना टाका. मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. जिओ मराठी ते धडक ते धडक.